नमस्कार, सविताज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आपण आज बघणार आहोत आलेपाक। बाहेर खूप थंडी आहे आणि आपल्या सगळ्यांनाच सर्दी, कप, खोकला यांचा खूपच त्रास होत आहे प्रत्येकाला। तर अशा वेळेस आपण अगदी चार दिवस आलेपाकाची एक छोटी वडी जरी खाल्ली तरी आपल्याला खूपच फायदा होतो। त्याच्यासाठी आपण आता आलेपाक कसा बनवायचा ते पाहणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे घेतलेलं आहे असं मोठ्या गाठीचं आलं घेतलेलं आहे। नेहमी निवडताना आलं हे मोठ्या गाठीचंच घ्यायचं आहे, कारण त्याच्यामध्ये धागे असतात ते कमी असतात। आणि आलं कट करताना पण आपल्याला आलं उभं कट न करता आडवे काप करायचे आहेत। तर आपण आता हे आलं आडवं कापून घेऊया। इथं मी 200 ग्रॅम आलं घेतलेलं आहे। त्याच्यासाठी आपल्याला 350 ग्रॅम साखर लागणार आहे। तर आपण आता प्रथम आलं कापून घेऊया। इथे आता आपलं आलं पूर्ण कापून झालेलं आहे। ह्याला आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याची पेस्ट करायची आहे। पेस्ट करताना थोडं लागलं तर आपण पाणी पण टाकू शकतो। तर चला आपण ह्याची पेस्ट करून घेऊया। इथे आपलं आलं पिसून झालेलं आहे, बघू शकता। याच्यामध्ये मला 2 चमचेच पाणी लागलेलं आहे। एकदम बारीक पेस्ट बनलेली आहे। तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। ती आपण आता कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये आता आपण 2 चमचे तूप घालणार आहे। तुपामुळे आल्याचा थोडा तिखटपणा कमी होतो, त्याच्यामुळे तुपावरती थोडं आपण आलं चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। आपण आता हे आलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आल्याला थोडा उग्रवास असतो, तो पण थोडा तुपामुळे निघून जातो। जास्त परतायचं नाही, आपल्याला थोडंच परतून घ्यायचं आहे। एक ते 2 मिनिट आपण आलं असंच तुपावर परतून घ्यायचं आहे। नंतर त्याच्यामध्ये साखर घालायची। इथे आता आल्याचा थोडा कलर पण बदललेला आहे, आपण आता ह्याच्यामध्ये साखर घालायची आहे। इथे मी 300 ग्रॅम साखर घेतलेली आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही गूळ पण घालू शकता। सुरुवातीला थोडं मंद गॅसवरच आपल्याला साखर मेल्ट होईपर्यंत मंद गॅस ठेवायचा आहे। साखरेला पाणी सुटल्यानंतर गॅस वाढवायचा। अशा प्रकारे आपण ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। 4 ते 5 मिनिट आपल्याला लागतील। आपण ह्याला व्यवस्थित परतून घेऊया। मिश्रण आता इथं मस्त आपलं घट्ट झालेलं आहे। पण आता त्याच्यामध्ये 1/2 चमचा इलायची पावडर, म्हणजे 10-12 इलायची आपण कुटून घेतलेली आहेत, त्याची पावडर टाकूया। गॅस बंद करूया। मिश्रण थोडं एकजीव करून घेऊया। एवढं घट्ट करायचं आहे आपल्याला मिश्रण, म्हणजे वडी अगदी व्यवस्थित सेट होते। आपण या ताटाला आता तुपाने ग्रीस केलेला आहे, त्याच्यामध्ये आपण मिश्रण ओतून घेऊया। इथे आपलं मिश्रण व्यवस्थित थापून झालेलं आहे। आपण आता थोडंसं गरम आहे तोपर्यंतच ह्याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत। वड्या अगदी छोट्या छोट्याच कापायच्या आहेत, ह्याचे कारण छोटीच वडी खाल्ली जाते। Thank you.
वडी व्यवस्थित सेट झालेली आहे। हे पहा आपल्या वड्या आता सेट होऊन तयार झालेले आहेत व्यवस्थित, म्हणजे आपलं मिश्रण एकदम परफेक्ट बनलेलं, एकदम व्यवस्थित कडक झालेले आहेत। आपण आता त्या प्लेटमध्ये काढून घेऊया। हे पहा आपले आलेपाक तयार झालेला आहे, तुम्ही पण नक्की करून बघा। आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।